12:37 झालेले दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. पहिले षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज प्रतीक. गोलंदाजी करेल, सामोरा जाईल फलंदाज मनोज. तर पहिला चेंडू टोनला कॅनकडनं गोलंदाजी केली जाते. राऊंड विकेट गोलंदाजी होते. अतिशय सुरेख सुंदर चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच पहिला चेंडू निर्धाव प्रतीक. एक उगवता तारा आहे जय गणेश वाफाळे संघाचा. आपण जर पाहिलं तर धुरा सांभाळणारे अनेक खेळाडू जय गणेश वाफाळे संघाने निर्माण केले. निश्चितच संदीप काठोळे यांचं नाव मोठ्या अग्रक्रमांकावर येईल. दरम्यान प्रतीकचा पुढचा चेंडू. पुढे सरसावत मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु उजव्या एसटीच्या अतिरिक्त बाहेर चेंडू. पंचांचा इशारा वाईट. एक अतिरिक्त धाव बहाल होते. धाव बलकावती धाव धडकतात बिनबाद एक. जय गणेश वापरचा विचार केला तर नक्कीच किरण विषय, संदीप विषय, संदीप काटोळे, प्रशांत विषय, अनेक नावं आहेत. निकेश विषय यांनी नक्कीच काळ गाजवलेला आहे आणि त्याची पुढची जी पायरी आपण पाहतोय तर ते प्रतीक विषय असेल, सुदर्शन काठोळे. अनेक खेळाडू आहेत ज्यांची आपण नावं घेऊ शकतोय. दरम्यान मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टाईम शॉट. नक्कीच मिडॉपच्या क्षेत्रात झेल टिपला जातोय, दर्शनीय झेल. आणि पहिला झटका, पहिला फटका बंटी स्पोर्ट्स अतकोली संघाला. नक्कीच दिशादर्शक बलून आहे, त्या बलूनला जर डायरेक्ट हिट एखाद्या फलंदाजाने केलं तर त्याच्यासाठी सुद्धा आकर्षक बक्षीस आलेलं आहे. 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. आणि या स्पर्धेचं एकंदरीत वर्णन पाहिलं तर आपण कोहिनूर हिऱ्याप्रमाणे चमकणारी पडघा टेनिस क्रिकेटमधील स्पर्धा म्हणजे आदित्य चषक 2019. आयोजन नियोजन अतिशय उत्कृष्ट आहे. नक्कीच डीजेची साथ उत्कृष्ट. एसकेच्या माध्यमातून आपण पाहतोय एंटरटेनमेंट पण सुद्धा अतिशय उत्कृष्ट. दरम्यान पुढचा चेंडू एक फुलर लेन चेंडू, फुलटॉस चेंडू होता. चांगल्या पद्धतीने क्षेत्रक्षण आपल्या पाहायला मिळालं. मिडॉपच्या क्षेत्रात एकेरी धाव जोडली गेली. एक धावीच्या जोरावरती धाव पलकावरती धावा झळकत आहेत. 2-1 गड्याच्या मूव बदल्यात. आणि समालोचनामध्ये जर आपण पाहिलं तर व्हॉईस ऑफ ठाणे जिल्हा विनोद पाटील, मॅन फ्रॉम भोपर डोंबिवली, त्याचप्रमाणे सिद्दीक भावे आणि मी तुमचं स्वतः मनोरंजन करतोय गणेश गायकवाड. तर टोलनाका एंडकडनं गोलंदाजी केली जाते. प्रतीक गोलंदाजी करतोय. समोर जातोय फलंदाज मयूर. भरभक्कम शरीर एसटी मयूरची. एक लो फुट असं चेंडू. नक्कीच वॅडिश लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये अतिशय सुरेख चेंडू. बंदुकीतून गोळी निघावी त्या पद्धतीनं चेंडू जातोय. दणदणे सणसणीत खणखणीत चौकार. दादा पुढे पुढे जातील, मोठे पुढारी संघ येतील, जनतेच्या आशीर्वादाने दादा नक्की मोठे होतील. विनोद सर, लो फुलटा चेंडू होता, उजव्या एसटीच्या थोडासा बाहेर होता चेंडू. मात्र आपण जर पाहिलं तर मयूरनं खेचून घेतला हा चेंडू आणि ज्या पद्धतीनं प्रहार केलाय, दणदणीत प्रहार झाला आणि चौकार प्राप्त केला गेला. या चौकाऱ्या जोरावरती धावा पलकावरती धावा झळकलेल्या आहेत. एक गड्याच्या मोबदल्यात 6 धावा. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र थोडासा स्वेअर चेंडू. चेंडूच्या वेगात बदल केला होता, चांगल्या पद्धतीनं बदल झाला होता. मात्र चेंडूचा टप्पा आहे, दिशा आहे ती योग्य ठेवण्यामध्ये अपेक्षित ठरतोय. 7 धावा धावपलकावरती व्हाईटचा इशारा. नक्कीच पंच या ठिकाणी समज देत आहेत खेळाडूंना आणि समज अतिशय महत्वाची असणार आहे कारण अतिशय अनुभवी आहेत दोन्ही पंच. जर आपण पाहिलेत सुरेश दळवी आणि शिवराम वैथी हे दोन व्यावसायिक पंच आहेत. पूर्णपणे महाराष्ट्रभर ही मंडळी फिरत असतात. मुंबई येथून आलेले आहेत. दर्जेदार पंच आम्हाला लाभलेले आहेत. राऊंड विकेट गोलंदाजी, चेंडू हवेत आणि नक्कीच एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्रक्षक सुरेख झेल टिपतो. याच क्षेत्रक्षकांना दुसरा झेल टिपला गेला. दुसरा झटका, दुसरा फटका बंटी स्पोर्ट्स अतकोली संघाला. गणेश सर, या ठिकाणी नक्कीच आपण बघा अतकोलीचा दुसरा संघ खेळतोय. तर या विभागामध्ये मला असं जाणून घ्यायचं की सर्वाधिक संघ कुठल्या गावामध्ये आहेत. नक्कीच आपण जर पाहायला गेलो तर पडघे गाव मोठं असल्याकारणाने पडघे गावचं नाव येईल, परंतु अतकोली गाव छोटा आहे. अतकोली गावचे 3 संघ खेळतात. तर छोट्या गावामध्ये 3 संघ आहेत. मात्र पडघामध्ये भरपूर आपण पाहिलं तर भरपूर संघ आहेत. मात्र एक असं गाव आहे रायगड जिल्ह्यामध्ये बेलवली, तिथे तब्बल 16 संघ आहेत एकाच गावात.
म्हणजे बघा क्रिकेट किती डेव्हलप होतं आणि गाव किती मोठं असेल. म्हणजे 16 संघ होतात म्हणजे याचा अर्थ नवीन नवीन खेळाडू घडत आहेत, नवीन नवीन संघ घडत आहेत आणि 16 संघ म्हटलं तर एक मोठी गोष्ट आहे क्रिकेटमध्ये एका गावामध्ये असणं ग्रामीणच्या माध्यमातून. आणि पडगावमध्ये मध्ये भरपूर संघ आहेत, मात्र आतकोली तुम्ही म्हणतात की त्या गावामध्ये 3 संघ आहेत. गोलंदाज प्रतीक, हा चेंडू टप्पापर्यंत बाहेर निघतो, अतिशय वेगवान होता बघा, अतिशय चांगली गोलंदाजी. या दोघं संघाबद्दल सांगा तुम्ही काय सांगाल बड्डी स्पोर्ट्स आतकोली आणि जय गणेश वाफाळे संघाबद्दल, दोघांच्या खेळाडूबद्दल मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच, जर 23 वर्षापासून पहिला पडगा टेनिस क्रिकेटमध्ये एक मातब्बर संघ म्हणून जय गणेश वाफाळे संघाची ओळख आहे. टॅलेंट भरपूर भरलेलं आहे आतकोली संघामध्ये आणि त्याच जोरात आपण जर पाहिलं तर 2 स्पर्धांचं विजेतेपद त्यांच्या नावावरती कोरलं गेलेलं आहे. सुदान स्पोर्ट्स आयोजित चषकामध्ये त्यांनी अंतिम विजेतेपद मिळवलं, त्याचप्रमाणे बंटी स्पोर्ट बोरिवली संघाने आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये त्यांनी अंतिम विजेतेपद मिळवलेलं आहे. 2 विजेतेपद मिळून या 17 अगदी 17 संपता संपता जर चांगली दीप्यमान कामगिरी कोणी केली तर ती बंटी स्पोर्ट आतकोली संघानं. त्यामुळे जय गणेश वाफाळे संघानं आपण पाहिलं तर स्वराज्य डोहळे आयोजित चषकाचा अंतिम विजेता संघ आहे. म्हणजे हे 2 संघ जे आहेत, एक विजेतेपद जय गणेश वाफाळेच्या नावावर कोरले गेलेले आहे, 2 विजेतेपद आतकोलीच्या नावावरती कोरले गेलेले आहेत. असे हे संघ झुंज आहेत एकमेकाशी. दोन्ही संघाचा आपण जर विचार केला तर अतिशय टॅलेंटेड क्रिकेट त्यांच्याकडे आहे, क्षमता भरपूर आहे, मात्र कधी कधी हे ढेपाळणारे जे संघ असतात त्याच्यापैकी एक संघ, म्हणजे जो साऊथ आफ्रिकेचा संघ आपण पाहिलात तर ह्या संघाला चोकस समजलं जातं. तर या दोन्ही संघांचा वर्णन मी नक्कीच असंही करू शकतो की एनवेचे कधी कधी चोकस सुद्धा होत असतात, परंतु तसा खेळ अपेक्षित नाही आहे त्यांच्या पाठीराख्यांना आणि आपल्याला सुद्धा. तर एक चांगला खेळ दोन्ही संघ करतील आणि पुढे वाटचाल करतील अशी अपेक्षा करतोय. दोघांपैकी एकच पुढे वाटचाल करणार आहे, पण जो वाटचाल करणार आहे तो दमदार आणि जोमदार असेल अशा पद्धतीने त्यांची वाटचाल व्हावी याच शुभेच्छा मी समालोचनाच्या माध्यमातून त्यांना देतोय. म्हणजे हा सामना देखील रंगतदार होईल असे संकेत तुमच्याकडनं आम्हाला मिळत आहेत, कारण ज्या प्रकारे मागचा सामना हाय वोल्टेज झाला तशाच प्रकारे हे दोन संघ खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. एक चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीसाठी नक्कीच हा येतोय. सर जास्त वेळ घेऊ नका, पंचा ठिकाणी ताकीद देत आहे, तर पंचांचा नक्कीच आपण सूचनांचं पालन करा. गोलंदाजी मार्ग गोलंदाज सुदर्शन येत आहे, धावसंख्या 7 आहे बंडी स्पोर्ट्स आतकोलीची. हा चेंडू फुलर लेनचा होता, टप्पा पडला, चेंडू अचानक उसळी घेतोय, भरपूर बाउन्स मिळाला या चेंडूवरती गोलंदाजाला आणि फलंदाजाला मात्र चेंडू व्यवस्थित मिडल करता आला नाही, चेंडू मागे गेलाय. तर फलंदाजीसाठी फलंदाज निलेश आणि अनिल दोन गडी बाद झालेले आहेत बड्डी स्पोर्ट्स आतकोली संघाचे. पुढील संघाने संघनायकाने सज्ज राहायचे बापगाव आणि गावदेवी आई गावदेवी सापे, आणि त्यानंतर देखील आपण पाहतोय श्रीराम स्पोर्ट जांबूपाडा व कबीर इलेव्हन खानिवली आणि त्यानंतर भोकरी संघ. या सर्व 5 जे संघ आहेत त्यांनी सज्ज राहायचे संघनायकाने. हा चेंडू फूल करतायत, अतिशय जबरदस्त प्रहार, चेंडू रेलिंगला षटकार आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारची जाहीर करण्यापूर्वी रेलिंगला जर चेंडू डायरेक्ट हिट झाला असेल तर तो षटकार आहे, आणि जर पडून गेला असेल टप्पा तर चौकार आहे. लाईन ही अंतिम रेषा नाहीये. झाल्यात पडगाव विभागामध्ये यातील असे कोणते संघ नक्कीच आपण अधूनमधून चर्चा करूया की असे कोणते संघ जे येणाऱ्या काळात 2-3 वर्षामध्ये नक्कीच या विभागातील ताकदवर संघ म्हणून समोर येतील. गोलंदाज हा चेंडू यावस मात्र मिडविकेटच्या दिशेने खेळत आहेत, सिंगल कम्प्लीट केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा मानस होतं, धाडस करू शकले नाही, त्यामागचं कारण आहे खूप चांगलं क्षेत्ररक्षण, तितकाच चांगला थ्रो येतो डीपमधून. नक्कीच या ठिकाणी सागर पारधी यांचं आगमन झालेलं आहे, स्वागत आहे आदित्य चषक 2019. त्याचप्रमाणे जर का आतकोली संघाच्या फलंदाजाने 3 सलग षटकार मारले तर नक्कीच महेश राऊत यांच्याकडनं 3,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच सुरेख, अशामध्ये चेंडूची हाताळणी केली होती, लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू धाडला जातो, एकच धाव मिळते कारण चेंडूच्या वेगात चांगला बदल केला होता. एक धावीच्या जोरावरती धावबलकावरती धावा झळकत आहेत, 14 2 गड्यांच्या मोबदल्यात. विनोद सर, दोन्ही संघ दर्जेदार आहे, दोन्ही संघांची कामगिरी साजेशी आहे. आपण जर पाहिलं तर 23 वर्षापासून पडगा टेनिस क्रिकेटमध्ये आपण विचार केला तर जय गणेश वाफाळे संघ एक मातब्बर कामगिरी करत आलेला आहे. नक्कीच पुढचा चेंडू सुदर्शनचा
समोर जातोय आणि एक दणदणीचा प्रहार आपल्याला पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. दणदणी सणसणीत खणखणी षटका. दादा पुढे पुढे जातील मोठे पुढारी संघ येतील जनतेच्या आशीर्वादाने. षटकाराच्या जोरावरती धावपलकावरती धावा झडकल्या गेलेल्या आहेत. 20 दोन गडबांच्या मोबदल्यात 20 धावा. दरम्यान पुढचा चेंडू सुदर्शन टमाटा फुल टॉस. चेंडू चेंडूला नीटचा उमगता आला नाही आणि क्षेत्रक्षकाला हा चेंडू नीटचा अडवता आला नाही. फटका थोडासा चुकीचा होता मात्र 4 धावा बहुमोल जोडल्या जात आहेत आणि धावपलकावरती धाव झळकत आहेत. 24 बापगाव संघ आणि आई गावदेवी सापे संघ दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय. कथरोणे या ठिकाणी सागर पारधी यांचा आपण सन्मान करणार आहोत. मी जनार्दन भोईर यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते सागर पारधी यांना सन्मानित करायचंय. त्यांना माईची शाल त्याचप्रमाणे प्रेमाचा प्रतीक फुलांचं गोच्छ आणि आदित्य चषक 2019 स्मृतिचिन्हांच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे सागर पारधी यांना. नक्कीच सागर पारधी यांचे वडील माजी पंचायत समिती सदस्य सन्मान्य सुरेशजी पारधी त्याचप्रमाणे विद्यमान उपसरपंच पडघे यांच्या मातोश्री आहेत. त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा झळकलेल्या आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यात 24 धावा. निलेश सुदाम चषकातील मॅन ऑफ द सिरीजचा मान सन्मान ज्या खेळाडूला मिळाला तो निलेश या ठिकाणी अप्रतिम कामगिरी करतोय. अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजी सुद्धा धारदार करत असतो. आतापर्यंत 15 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून 15 धावा निघालेल्या आहेत. त्यामुळे एक चांगली कामगिरी आणि आपल्या संघाच्या धावसंख्येला आकार देण्याचं काम करतोय तो निलेश. तर श्रीराम स्फोट जांभूळपाडा आणि कबीर इलेव्हन खानिवली दोन्ही संघाच्या संघनायकांनी संपर्क साधायचा आहे. गोलंदाज सज्ज होते. रोशन आ चेंडू इथे मात्र अपील केले गेले. डेड बॉल आहे कारण फलंदाज आय थिंक तयार नव्हते या स्ट्रोक साठी. ज्ञानेश्वर गोरले यांचं या ठिकाणी आगमन झालेलं स्वागत आहे. झेल या ठिकाणी टिपला जातोय. डेड बॉल केला गेला मात्र त्यानंतर खूप चांगला कमबॅक गोलंदाज रोशनचा आणि ते मात्र रोशनने आणखीन एक धक्का दिला. यावेळेस मात्र आपण पाहतोय संघ आतकोली संघाला. नक्कीच स्वप्नील कथोरे यांच्याकडनं रोशन विषय गोलंदाजासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे बंटी स्पोर्ट आतकोली आणि जय गणेश वाफाळे या दोन्ही संघांना शुभेच्छा आलेल्या आहेत. सुदान स्पोर्ट्स भादाणेच्या वतीने या शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद. गोलंदाज रोशन एक रायझिंग स्टार अतिशय जबरदस्त चेंडू बघा. शुभेच्छा आल्या आणि त्यानंतर डॉट चेंडू देखील आला त्याच्याकडून. एक उभरता सितारा फार कमी होय आणि उंची देखील फार कमी मात्र इतकी कमी उंची असताना देखील किती वेग आहे त्याच्याकडे. त्याचबरोबर तो जेव्हा क्रीजमध्ये येऊन एक जम्प घेतो त्यामुळे एक त्याला चांगला बाउन्स देखील मिळतोय आणि ते मात्र 2 चेंडू सुरेख हाताळलेले आहेत रोशनने. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहतोय 24 धावा. आमच्यासोबत कॉमेडी बॉक्समध्ये गणेश गायकवाड सर आहेत. या विभागातले ज्येष्ठ समालोचक एक उत्कृष्ट असे सूत्रसंचालक निवेदक
त्याचबरोबर रोहित शेट्टी गुणसंख्या लेखकाच्या भूमिकेत. हा चेंडू टॉस केला होता मात्र दिशेपासून भरकटत आहेत. व्हाईटचा इशारा होता पंचांचा अत्यंत चांगला निर्णय. धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहतात यावेळेस पुढे सरकती म्हणजे 1-25 धावा. षटक क्रमांक 3 सुरू आहे. आजच्या दिवसातील चौथी लढत तुम्ही पाहतायत. स्पर्धा तुम्ही पाहतायत आदित्य स्पोर्ट्स पडघा आयोजित आदित्य चषक. अत्यंत मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची नावाजलेली अग्रमानांकित स्पर्धा. हा चेंडू अतिशय वेगवान आहे. गुड कम बॅक डिलिव्हरी चेंडू टप्पापर्यंत आत देखील आला. अत्यंत चांगला लाईव्ह टेलिकास्ट एसके एंटरटेनमेंट आणि ट्रिपल एसच्या माध्यमातून तुम्ही पाहतायत. संपूर्ण टीम या ठिकाणी सज्ज आहे. अपडेटरच्या भूमिकेत आमच्यासोबत आहे सर्वेश आहेत. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये सर्वेश सोबत आम्ही नक्कीच खूप जबरदस्त कामगिरी त्यांची पाहिली. हा चेंडू पुढे आले ड्राईव्ह करतायत लॉंगांच्या दिशेने ऑन ड्राईव्ह पाहता तुम्ही. या दरम्यान चूक झाले तिथे क्षेत्रक्षणात आणि या 2 धावा पूर्ण करतायत. आणि 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे बंटी स्पोर्ट्स अतकुली संघाची ती 27 धावा. रोशन ज्याने अतिशय चांगली गोलंदाजी आतापर्यंत केलेले एक चेंडू जरी वाईड फेकला असला तरी 4 चेंडूमध्ये त्याने आत्तापर्यंत फक्त 3 धावा दिलेले आहेत. इथे मात्र चेंडू ऑन साइड लास्ट क्यू एलच्या दिशेने खेळताय. चेंडू जातो आहे 1 बाउन्स ओवर द लाईन चौकार. भल्या भल्याना पाडलं त्यांनी मानली नाही हार. भल्या भल्याना पाडलं त्यांनी मानली नाही हार. पडघा कुरुंदचे सरपंच ते नाव गज सचिन पाटील दमदार. पडघा कुरुंदचे सरपंच ते नाव गज सचिन पाटील दमदार. नक्की गणे रितेश तांबी यांचंही आगमन झालेलं आहे. स्वागत आहे आदित्य चषक 2019 मध्ये. रितेश तांबोळी हे नाव घेतल्यानंतर बऱ्याच जणांच्या लक्षात येणार नाही, पण चिच्या तांबोळी जर असं नाव घेतलं तर मात्र नक्कीच मंचावर कोणाचे लक्षात येईल. धावसंख्या धावपळ 31. फुलचा अत्यंत जबरदस्त स्ट्रोक तुम्ही पाहिला फलंदाज दिलीपच्या बॅटमधून. इथे मात्र अतिशय चांगलं कम बॅक जबरदस्त कॉन्टेस्ट रंगली आपण पाहिली निलेश आणि रोशनच्या मध्ये. मात्र दोघे एकमेकांवर आपलं वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र रोशनचं हे षटक संपले. रोशनने या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावा दिली त्या फक्त 7-1 चौकार आला होता आणि 1 गडी त्याने बाद केलाय. पुलचा एक अत्यंत चांगला स्ट्रोक निलेश मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून जबरदस्त कामगिरी केली आहे. तर टॉससाठी पुन्हा एकदा थोडंसं आम्ही वेळापत्रकात परिवर्तन करतोय. बापगाव वर्सेस गावदेवी सापे यांच्यामध्ये फाईट आहे आणि टॉस बॉक्समध्ये गणेश सर त्याला नक्कीच संपर्क साधतील. तर या दोन्ही संघाच्या संघनायकांनी तर बघा या ठिकाणी ग्राफ तुम्ही पाहू शकाल. गोलंदाजीचा ग्राफ या ठिकाणी प्रतीकने पहिल्या षटकात 7 धावा दिल्या होत्या. त्यानंतर एक मधली जी इमारत दुसरी आपण पाहतो ती उंच सुदर्शनची 17 धावा आल्या आणि त्यानंतर प्रतीकप्रमाणे रोशनने देखील 1 7 माळ्याची बिल्डिंग या ठिकाणी उभारली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं या ठिकाणी तुम्ही बॅटिंग कार्ड पण पाहू शकाल. तर बापगावच्या संघनायकाने यायचं आहे. बापगाव संघाचे संघनायक या आपण. त्या ठिकाणी बॅटिंगच्या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल आलेख ग्राफ पाहू शकाल. मनोजने 0 धावा केल्या. निलेशने मात्र 22 धावा होतो या ठिकाणी खेळतोय. मयूर 4 धावसंख्येवर त्या ठिकाणी तुम्ही पाहतोय बाद झाला. त्यानंतर अनिल हा बाद झाला तो म्हणजे 2 धावेवरती आणि आता मात्र प्रमोद ज्याला स्ट्राईक मिळाली नाही आहे. तर आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे स्कोअर कार्ड धावफलक तुम्ही पाहतायत. अत्यंत चांगलं लाईव्ह टेलिकास्ट एस के एंटरटेनमेंट एक ब्रँड आहे आणि सातत्याने ब्रँडच्या माध्यमातून अनेक मोठमोठे इव्हेंट्स अनेक मोठमोठ्या स्पर्धा सातत्याने कव्हर केल्या जात आहेत. गुड जॉब एस के. हा चेंडू पायात होता ऑनसाईडला वळवलाय. आठवण आली या फटक्याने मात्र मोहम्मद अझरुद्दीनची आठवण आली. राहुल द्रविडची आठवण आली व्हीव्हीएस लक्ष्मणची आणि इथे मात्र एक सिंगल कम्प्लीट करताय. धावसंख्या धावपळ होती तुम्ही पाहतायत 32 धावा. गोलंदाज प्रथमेश 4th षटक हाताळतोय. स्लॉग ओव्हर आहे. स्लॉग ओव्हर म्हटलं की जसप्रीत बुमराह हे चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. स्लॉग ओव्हर म्हटलं की डॅलस्टेन हा साऊथ आफ्रिकन गोलंदाज ऑस्ट्रेलियासाठी जबरदस्त कामगिरी. स्लॉग ओव्हरमध्ये जॉन्सनचे मात्र चेंडू हा वेत आहे क्षेत्ररक्षक. इथे मात्र बघा कॉलिंग झालं नाही. कुठेतरी आत्मविश्वासाचा अभाव सरावाचा अभाव पाहायला मिळाला. हा झेल पकडता आला असता मात्र प्रयत्न केला गेला नाही. रोशन देखील यंगस्टर आहे अनुभवाची कमी आहे. मात्र दोघं एकमेकांकडे पाहत राहिले. कॉर्डिनेशन नाही कम्युनिकेशन नाही अंडरस्टँडिंग नाही आहे.
कॉलिंग देणं फार गरजेचं आहे आणि ते मात्र दोघं एकमेकांकडे पाहत राहिले आणि त्या ठिकाणी विनोद सर गुरुनाथजी वेखंडे बोरशेतीतून आमचे सन्माननीय अतिथी आलेले आहेत, त्यांचंही स्वागत. आदित्य चषक 2019 धावसंख्या धावपलकावरती 34. हा चेंडू यावेळेस वाडीश लॉंगांच्या दिशेने खेळत आहे, सिंगल. भरपूर शुभेच्छा स्पर्धेला देखील कालच्या दिवसापासून येत आहेत अनेक शुभेच्छा व्हॉट्सअपच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही सातत्याने आम्ही पाहतोय. वांगणीमधून देखील मनोज कडव जे वांगणी क्रिकेट समितीचे अध्यक्ष आहेत त्यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. बदलापूरमधून आपण पाहिलं तर रोशन धुळे एक जबरदस्त खेळाडू जोवेलीचे, ते देखील या स्पर्धेला शुभेच्छा देत आहेत. हा चेंडू ऑन साईडला मिडविकेटच्या दिशेने खेळत आहेत, अत्यंत जबरदस्त चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. सुरेख गीत आपल्याला पाहायला मिळते. शेखर दळवी महाराष्ट्र टेनिस मधील एक मोठं नाव, नक्ष 11च्या माध्यमातून देखणी कामगिरी वारंवार रतनबुवा चषकामध्ये आपण पाहतो, ते शेखर दळवी यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतोय, त्यांची कन्या शेखर अनुष्का दळवी हिलाही विनंती करतोय की आपणही मंचावर यायचंय. अनुष्का दळवी भरपूर वर्ष शेखरने क्रिकेटवर अधिराज्य गाजवले, आजही जबरदस्त परफॉर्मन्स शेखर दळवी करत आहेत. इथे मात्र एक सिंगल पूर्ण होते बायच्या स्वरूपात. तर भिवंडीमध्ये अनेक तारे सितारे आहेत, अनेक दिग्गज खेळाडू आहेत, त्यातलं एक मोठं नाव शेखर दळवी. जबरदस्त कामगिरी या खेळाडूने, भरपूर वर्ष कानिवली संघासाठी ग्रामीण क्रिकेट खेळला आणि त्याचबरोबर ओपन क्रिकेट सातत्याने नक्ष 11च्या माध्यमातून, धनेश 11च्या माध्यमातून खेळलेलं. इथे मात्र खूप उंच गेलाय, चेंडू जातोय, जेल कोण घेणार हा प्रश्न. त्या ठिकाणी मात्र हा जेल ड्रॉप होतोय. कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जितो मॅच, पकडा जेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. आणि इथे मात्र फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होत आहेत. नक्कीच नाणेफेकी होत आहे. बापगाव वर्सेस आईगाव देवी सापे या दोन संघाच्या दरम्यान मी मोहन शेलार त्याचप्रमाणे सागर पारधे यांना विनंती करतोय, त्याचप्रमाणे सन्माननीय वेखंडे साहेब आपणही यायचंय. तिघांनी बोरशेतून आलेले आमचे सन्माननीय अतिथी यांना विनंती करतोय, आपणही यायचंय. तर धावसंख्या धावपलगावती 44. तर नाणेफेकी आपण करणार आहोत. आईगाव देवी सापे संघाचा कर्णधार या ठिकाणी पोहोचलेला, त्याचप्रमाणे बापगाव संघाचा कर्णधार मी हे नाणं आहे ते मोहन शेलार यांच्या हातामध्ये सुपूत केलेलं आहे. नाण्याच्या एका बाजूला सचिन पाटील साहेब यांची प्रतिमा, दुसऱ्या बाजूला आदित्य स्पोर्ट्सचा लोगो. तर हे नाणं मी हातात दिलेलं आहे आमच्या सन्माननीय अतिथींच्या आणि बापगाव संघाचा कर्णधार या ठिकाणी आलेला आहे. नाणेफेकी होत आहे दोन्ही मातब्बर संघांच्या दरम्यानची ही नाणेफेकी. आदित्य अशी मागणी केली, मात्र जी मागणी होती त्याप्रमाणे पुरवठा झाला नाही. तिघही मान्यवरांना विनंती करतोय, आपण मंचाची शोभा वाढवायची आहे. नक्कीच जर आपण पाहिलं तर जय महाराष्ट्र बोईरगाव येथील चषकाचा उपविजेता संघ म्हणजे बापगाव संघ, तर सुदाम स्पोर्ट्स आयोजित स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी संघ म्हणजेच आईगावी देवी सापे संघ, या संघाच्या कर्णधार नाणेफेकी जिंकलेली आहे. गुरुनाथ मोरे यांच्याकडनं एक गोड भेट तुम्हाला आलेली आहे. नाणेफेकी जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण करणारा चार षटकांमध्ये कमीत कमी बापगाव संघाला किती धावांवरती रोखण्याचा प्रयत्न करणार? 30 ते 35 धावांपर्यंत. यामध्ये महत्वाची भूमिका कोणत्या गोलंदाजी राहील? निखिल पाटील आणि संकेत माळी. नक्कीच संकेत माळी खासदार चषकातील उत्कृष्ट गोलंदाज ठरलेला होता. दरम्यान आपण या स्पर्धेचं जे आयोजन नियोजन झालं त्याबद्दल काय सांगू इच्छिता? खूपच आयोजन आहे, आम्हाला संधी दिल्याबद्दल आदित्य स्पोर्ट्स आभारी आहे. नक्की नाणेफेकीचा कोल जर बापगावच्या बाजूने असता तर तुझा निर्णय काय असता? फिल्डिंग. पण आता फलंदाजी करायची, किती धावा तोडण्याचे मनसुबे ठेवलेले आहेत? 45-50 धावा बनू. 45 ते 50 धावा करण्याचे जे उद्दिष्ट ठेवलेले आहे त्याच्याला कोण न्याय देईल? असे फलंदाज कोण आहेत तुझ्याकडे की जे हे 45 ते 50 धावा तुला उभारून देतील? विकी आहे, हेमंत आहे, राहुल आहे, आनंद आहे. नक्कीच एकापेक्षा एक असे धारदार फलंदाज अशी ग्वाही दिलेली आहे बापगावच्या कर्णधारानं. या स्पर्धेचे जे आयोजन नियोजन आहे त्याबद्दल तुला काय वाटतं? आयोजन खूप छान आहे, आम्हाला संधी दिली त्याच्याबद्दल हार्दिक आभार आहे.
नक्कीच या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करता आहात आपण. जर आपण पाहिलं तर तृतीय क्रमांक जेव्हा महाराष्ट्र बोईरगाव येथील आयोजित स्पर्धेमध्ये आपण पटकावला होता आणि तिसरा क्रमांक तुम्ही पटकावलेला होता, त्यामुळे ही जी लढत आहे त्या कडव्या लढतीची अपेक्षा तमाम प्रेक्षक करतायत आणि त्याच पद्धतीने नक्कीच लढत आपल्या अनुभवाला मिळेल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी शुभेच्छा देतोय. शुभेच्छा देतोय बापगाव संघाला, शुभेच्छा देतोय आई गावीदेवी सापेस संघाला. एक कडवी लढत पुढच्या लढतीत आपण अनुभवणार आहोत, मात्र काटोकी टक्कर तर मैदानावर चालू आहे आणि आपणापर्यंत अतिशय रंजक आवाजात ही माहिती पोहोचत आहेत माझे साथी समालोचक विनोद पाटील. धन्यवाद गणेश सर. या ठिकाणी 44 धावा झालेल्या आहेत वंटी स्पोर्ट्स आतकुली संघाच्या आणि 45 धावांचं एक आव्हानात्मक लक्ष जय गणेश वाफाळे या संघासमोर ठेवण्यात आलेलं आहे. बघूया हे लक्ष कशा प्रकारे चेस होतात. मात्र कालच्या दिवसामध्ये विसरता कामाने 75 धावा चेस करण्याचा विक्रम जय महाराष्ट्र बोईरगाव या संघाने केला होता आणि त्यामुळे या मैदानावरती धावा चेस होत आहेत हे चित्र कालच्या दिवसामध्ये तुम्ही पाहिलं. मात्र बघूया, मात्र याच मैदानावरती आपण पाहिलं तर 39 धावा करताना चेरोबा वाशिरे संघाला जीवाचं रान करावं लागलं होतं, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली होती. त्यामुळे या मैदानावरती धावा करणं चेस करणं देखील सोपं आहे आणि धावांचं संरक्षण करणं देखील तितकं सोपं आहे. मात्र बघूया काय घडतंय या सामन्यामध्ये. सलामीची जोडी येते सुदर्शन आणि प्रतीक. तर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज निलेश, ज्याने अप्रतिम कामगिरी केली होती फलंदाजीच्या माध्यमातून, तोच निलेश आहे आणि मॅन ऑफ द सिरीज यंदाच्या हंगामात त्याच्या नावावरती आहे. 27 धावांची खेळी त्याने 14 चेंडूमध्ये साकारली आणि आता मात्र गोलंदाजी कशा प्रकारची करतोय यावर सर्वांचं लक्ष आहे. तर बघूया सुदर्शन, ज्याने गोलंदाजी केली होती मागाशी आपण बरोबर सुदर्शनने या ठिकाणी महागडं षटक त्याचं पाहायला मिळालं. मात्र ज्या धावा त्याने खर्च केल्या त्या धावा जरी त्याने केल्या या ठिकाणी तरी देखील संघाला 1:03 म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जर आपण पाहिलं तर 1:23 ही 4 षटकं कम्प्लीट करायची आहेत. काळजी घ्या, लक्ष असू द्या आतकोली संघ, वेळेचं भान ठेवा, पॅनल्टी लावून घेऊ नका स्वतःला. पॅनल्टीमुळे मगाशी 2 धावा वाढल्या वाशिरे संघाच्या आणि त्या 2 धावा त्यांना 1 चेंडूमध्ये करायला लागल्या आणि त्यामुळे पॅनल्टी किती महागात पडू शकते अशी अनेक उदाहरणं क्रिकेटमध्ये आजवर आपण पाहत आलेलो आहोत. हा चेंडू ऑनसाईडला खेळतायत क्षेत्ररक्षक, मात्र स्क्वेअर लेगचे या ठिकाणी उजव्या बाजूला सरकले होते. मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा वेगाने फिरत होता. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे बघा या ठिकाणी. समय सूचकता किती चांगली आहे. आखोई आखो में इशारा कर दिया और देखते देखते तीसरा रन पूरा कर दिया. तर गणेश सर जॉईंट होत आहेत. तर या गणेश सर, 2 जबरदस्त संघ, दोघांची प्रतिक्रिया आपण टॉस बॉक्समध्ये घेतली होती आतकोली आणि वाफाळेची आणि दोघांची शाब्दिक चकमक आपण पाहिली. तर शेखर दळवी या ठिकाणी नक्कीच आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आभारी. तुमचा संघ देखील इन ॲक्शनमध्ये आम्हाला पाहायला मिळेल. खानेवली वर्सेस जांभूळपाडा ही लढत असेल. हा चेंडू ऑफ स्टंपवर होता, ड्राईव्ह केला आहे स्क्वेअर ड्राईव्ह, अत्यंत दुर्मिळ फटका स्क्वेअर ड्राईव्ह. हा फटका तुम्हाला जास्तीत जास्त लेदर बॉलवर पाहायला मिळतो. मात्र टेनिस बॉलमध्ये स्क्वेअर ड्राईव्हचे फटके फार कमी फलंदाज खेळताना आपण पाहत असतो आणि ते मात्र हा फटका तुम्ही पाहिला फलंदाज प्रतीकच्या बॅटमधून सिंगल येते स्ट्राईकला. मात्र सुदर्शन सरकलाय. धावा आहे धाव फलकावरती 4, गोलंदाज निलेश. यावेळेस मात्र खोलोटप्प्याचा चेंडू ऑन साईडला खोदून काढला, चेंडू जातोय मिडविकेटच्या दिशेने, फक्त सिंगल येते. इथे मात्र एका धावेवर समाधान मानावं लागेल. पुलवामा शहीद स्टँडमध्ये भरपूर आमचे लाडके प्रेक्षक त्या ठिकाणी क्रिकेटचा आनंद घेत आहेत, त्यांचं मनापासून स्वागत आहे. त्याचबरोबर डाव्या बाजूला जो स्टँड आहे त्या ठिकाणी देखील काही प्रमाणात प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. उजव्या बाजूला देखील भरपूर प्रेक्षक स्टँडमध्ये पाहायला मिळत आहेत. संध्याकाळच्या सत्रात या गर्दीमध्ये नक्कीच आपल्याला हा चेंडू स्क्वायर कटचा प्रतिम देखणा नेत्रदीप स्ट्रोक 4 धावा. नक्की ज्या ठिकाणी सन्माननीय बोरशेतीवरून आलेले आमचे वेकंटी साहेब यांचा आपण सन्मान करणार आहोत. मी तुषार अळशी यांना विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय गुरुनाथजी वेकंटी साहेब यांना आपण सन्मानित करायचं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी अभिषेक नागावेकर यांना विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते ज्ञानेश्वर गोरले यांना आपण सन्मानित करणार आहात.
भोकरीचे एक उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून ज्यांची ख्याती, अनेक वर्ष त्यांनी आपल्या संघाची सेवा केली, ते ज्ञानेश्वर गोरले यांना सुद्धा सन्मानित केले जाते. त्या दरम्यान एक चिक्की सिंगल पूर्ण करत आहेत चोरटी धाव. प्रतीक्षा बॅट मधून एक चौकार आला, त्यानंतर एक सिंगल आपण पाहतोय. धावसंख्या धावपळ करते दुहेरी अंकामध्ये 10. अटकोली येथील प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय दिनेशजी भोईर साहेब यांना सन्मानित केलं जातंय. राकेश शिरसाट यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते उद्योजक. त्याचप्रमाणे तरुणांचे लाडके सन्माननीय दिनेशजी भोईर साहेब यांना आपण सन्मानित करणार आहात. त्यांना माहिती शाल, त्याचप्रमाणे प्रेमाचं प्रतीक, फुलांचा गुच्छ आणि आदित्य चषक 2019 स्मृतिचिन्हांच्या माध्यमातून सन्मानित केलं जातंय. त्या चेंडू ऑन साईडला फुल करतायत, चूक झाली त्या ठिकाणी, मात्र दुसऱ्या प्रयत्नात चेंडू उचलतायत. मागच्या चेंडूवरती लेगबायच्या स्वरूपात एक धाव आली. षट क्रमांक पहिलं या ठिकाणी संपलेले. धावसंख्या धावपळ करती आपण 11 धावा पाहायला मिळते. गरज आहे एकूण पाहिलं तर 45 धावा, म्हणजे अजूनही 34 धावा करायच्यात. 18 चेंडूमध्ये आस्किंग रेट आहे 11.33 प्रति षटकामागे. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी अत्यंत चांगली माहिती, बॉलिंग चा अनालिसिस तुम्ही पाहू शकाल, आलेख पाहू शकाल. या ठिकाणी निलेशने 11 धावा दिलेले आहेत, थोडीशी मिस्टेक होती या ठिकाणी. तर रोशन या ठिकाणी सुदर्शन 5 धावांवर खेळतोय. प्रत्येक देखील तर 5 धावांवर दोघेही खेळत आहेत. एक अतिरिक्त स्वरूपात धावा लिहिलेली आहे. अशा प्रकारे 11 धावा येत आहेत. तसे गणेश वाफाळे संघ 45 धावा करतात. जास्त वेळ घेऊ नका प्लीज, विनंती करतोय. बंटी स्पोर्ट्स आतकुली संघ आपण वारंवार एकत्र येऊ नका, सगळेजण मीटिंग घ्या, शॉर्ट मीटिंग घ्या, काही कानमंत्र द्यायचे असतील ते द्या, मात्र एकत्र येऊ नका आणि जास्त वेळ घेऊ नका. 1 मिनिट महत्त्वाचं आहे. तुम्हाला या ठिकाणी 1:23 ही इनिंग कम्प्लीट करायची आहे. तर परगा टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून सातत्याने शिस्तबद्ध आणि पारदर्शक क्रिकेट पाहायला मिळते आणि इथे मात्र कुठल्याही संघाने जर नियमांचं उल्लंघन केलं, खेळाडूने जर गैरवर्तून केलं तर लगेचच त्याला पॅनलाइज केलं जाते, त्याच्यावरती कठोर कारवाई केली जाते. स्ट्राईकला मात्र फलंदाज आहे यावेळेस सुदर्शन. तर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज येतोय प्रमोद कुरुंदगावकरना. एक उंच पोर असा गोलंदाज, गोलंदाजाकडे जे काय असायला हवं तशा प्रकारची त्याच्याकडे एक चांगली पर्सनॅलिटी आहे, खूप चांगली उंची आहे. मात्र बघूया गोलंदाजी कशी असते, कशी असेल या षटकामध्ये. उर्ध विकेट, हा चेंडू पायात होता, अपील केलं गेलं आहे, पंचांनी मात्र हे अपील नाकारले, मान डोलेले, लेग बायचा इशारा देखील या ठिकाणी देत आहेत. अतिशय जबरदस्त कामगिरी, आमच्या सर्व पंचांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आमचे शिवराम वैती सर असतील मुलुंडचे, मुन्नाबाई पठाण शहापूरचे, बाळा इकारी सर कल्याणचे, जहीर खान आहेत, सुरेश द्रव्य आहेत. मी पहिल्यांदा माझ्या कारकिर्दीमध्ये पाहतोय की 5 पंच एका स्पर्धेमध्ये नक्कीच नियुक्त करण्यात आलेले आहेत. आता बऱ्याचशा स्पर्धेमध्ये 2 ते 3 पंच असतात, स्पर्धा 7-7, 8-8 दिवसाच्या असतात. आणि इथे मात्र चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने आउट ऑफ द पार्क, 6-6. दिल धड़काए और सीटी बजाए, दिल धड़काए सीटी बजाए. षटकार येतो, धावसंख्या धावपळ करतो तुम्ही पाहताय. यावेळेस 18 धावा, जबरदस्त प्रहार केला होता ऋतिकने, फुलटा चेंडू होता, जणू काय चेंडूची वाट ते पाहत होते. आणि इथे मात्र हा चेंडू आल्यानंतर त्यांच्या बॅटमधून षटकार. 5 पंच एका स्पर्धेमध्ये पंचांचा आपण या ठिकाणी चर्चा करत होतो. बऱ्याचशा स्पर्धामध्ये 2 ते 3 पंच असतात, मात्र आयोजकाचं मी कौतुक करेन. प्रत्येक पंचाला एक सामन्यानंतर खूप चांगला या ठिकाणी आराम देखील मिळतो, विसावा मिळतो, त्यामुळे ते रिफ्रेश होतात आणि लगेचच मैदानात दुसऱ्या सामन्यामध्ये त्यांच्याकडे कामगिरी देखील चांगली होते. दुपारचं रगरगत ऊन आहे, उन्हाचा तडाखा जाणवतोय. मार्च महिना नक्की सुरू झालेला आहे. ते मात्र हलक्यातने चेंडूला रक्षात्मक पद्धतीने ढकलतायत कवरच्या दिशेने. इथे मात्र 2 धावा पूर्ण होणार का, नजर हटी दुर्घटना घटी. आणि या दरम्यान 2 धावा पूर्ण होत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर खूप जबरदस्त कामगिरी स्टीव्ह बकनर यांची राहिली. जेव्हा त्यांनी 100 ODI पूर्ण केले तेव्हा ICCने त्यांना ब्रॉन्झ बेस दिली, आणि जेव्हा त्यांनी 100 टेस्ट कसोटी पूर्ण केल्या तेव्हा त्यांना गोल्डन बेस देण्यात आली. सायमन टफल जबरदस्त कामगिरी राहिली, सलग 5 वर्ष ICCचे इयर ऑफ द बेस्ट अंपायर ऑफ द इयर ते राहिले.
अलीमदार एक जबरदस्त नाव आहे भारतासाठी. व्यंकट राघवन यांची जबरदस्त कामगिरी राहिली पंचांच्या भूमिकेत. सध्याच्या घडीला कुमार धर्मसेना आय पी एलमध्ये सर्वाधिक सामने अंपायरिंग करण्यासाठी त्याच्या नावाती विक्रम आहे. तब्बल 86 जास्त त्यांनी अंपायरिंग केले आय पी एलमध्ये. अनेक नावं आहेत. पूर्वी स्टीव बखनर होते. स्टीव बखनरनंतर आपण डेव्हिड शेफर्ड होते त्यांच्या काळामध्ये. डिक्की बर्ड हे देखील फार मोठं नाव होतं. आणि पंचांची भूमिका क्रिकेटमध्ये नेहमीच महत्त्वपूर्ण मानली गेलेली आहे. एखाद्या वेळेला कॉमेंटेटर नसतील तर चालेल, मात्र मैदानावरती पंच असायला हवा. कॉमेंटेटर विना सामना सुरू राहील, मात्र पंचांच्या शिवाय सामना सुरू होऊ शकत नाही. धावसंख्या धावपलकावरती 21 षटक्रमांक दुसऱ्या ठिकाणी सुरू आहे. आणि आमच्या 500 पंचांनी प्रभावित कामगिरी केलेली आहे. कुठल्याही प्रकारची कॉन्ट्रॉवर्सी निर्माण होऊ नये यासाठी हे 5 असे एक व्यावसायिक पंच म्हणून ज्यांची ओळख आहे. शिवराम वैद्य यांची तर मागणी संपूर्ण मुंबईमध्ये सातत्याने जबरदस्त कामगिरी. आमचे बाळा इकारी सर असतील, त्याचबरोबर सुरेश जळवी समोर द विकेट. हा चेंडू ऑन साईड लास्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक जज करत आहेत, मात्र त्या ठिकाणी बघा काळजी घ्या. मी विनंती करतो खेळाडूंना की आपण थोडंसं बाण दिवा. मागे रेलिंग आहे, आपल्याला कुठल्याही प्रकारची दुखापत होता का म्हणे, कारण षटकार गेला तर हरकत नाही, मात्र दुखापत जर झाली तर फार मोठं नुकसान होऊ शकतं तुमच्या संघाचं आणि तुम्हाला देखील त्रास होऊ शकतो. षटकार येतोय. धावसंख्या धावपळकावरती आपण पाहतोय यावेळेसचा 27वा. तर 2 षटकं संपले, 27वा धावांची गती आहे 13.50. तर या ऐकूया आपण डीजेच्या माध्यमातून एक चांगलं संगीत, मितेश डीजेच्या माध्यमातून. चषक पडघा करून चालय हा मन भारी आदित्य. चषक पडघा करून चालय हा मन लय हा मनाचा. आदित्य चषक मनाचा लय हा मनाचा. आदित्य चषक सरपंच भारी पाठीशी आहेत हो सहकारी. पाठीशी आहेत हो सहकारी. पाठीशी आहेत हो सहकारी. क्रिकेट खेळाची ही कामगिरी पडघा करून गावात केले न्यारी. पडघा करून गावात केले न्यारी. पडघा करून गावात केले न्यारी. अभिमान वाटतोय आयोजन पाहून विकास पाटील दादा. अत्यंत चांगलं संगीत मितेश डीजेच्या माध्यमातून तुम्ही मी ऐकताय. या स्पर्धेचं शीर्षक गीत तुम्ही सातत्याने ऐकताय. तर कालच्या दिवसापासून अत्यंत चांगलं संगीत, संगीतामध्ये भरपूर ताकद आहे. मेलेला जाग करण्याची ताकद आहे संगीतामध्ये. स म्हणजे स्वर, गी म्हणजे गीत आणि त म्हणजे ताल. तिघांपासून जे बनतं ते संगीत आणि क्रिकेट विथ म्युझिक हे समीकरण प्रत्येक ठिकाणी तुम्ही पाहतायत. आणि आता मात्र फार मोठी भूमिका क्रिकेटमध्ये, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सातत्याने डीजे ऑपरेटरची देखील राहिलेली आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. 2 षटका अखेरीस, धावसंख्या 27 आहे. अनिल येतात गोलंदाजी मार्कवर. एक चांगली भागीदारी पहिल्या गड्यासाठी तुम्ही पाहताय. सुदर्शन आणि प्रतीकमध्ये एक मोठी भागीदारी नोंदवलेली आहे आतापर्यंत आणि दोघं खूप चांगल्या पद्धतीने खेळत आहेत. धावफलक हालता ठेवलेली आहे, खूप बिझी आहेत. सातत्याने चांगलं प्रदर्शन करतायत. पहिल्या 2 षटकामध्ये खूप चांगली कामगिरी राहिली आहे. हा चेंडू आउटसाइड दी लेग स्टंप, पंचा ठिकाणी नक्कीच इशारा करतायत वाईडचा. आणि धावसंख्या धावपलकावरती 1 पुढे सरकती म्हणजे 28. षटक्रमांक 3 या ठिकाणी सुरू झालेले. हा बलून्स तुम्ही पाहू शकाल, आदित्य चषक 20-19, एक दिशादर्शक बलून. खूप उंचावरती तुम्ही पाहतायत पांढऱ्या रंगाचा, त्यावर लाल रंगाने आदित्य चषक 20-19. हा चेंडू हाऊस मात्र लाँग ऑफच्या दिशेने खेळत आहेत. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू पहिल्या टप्प्यात उचलला आहे, तोपर्यंत इथे 2 धावा घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळतोय. आणि 2 धावेने संघाची धावसंख्या धावपळकावरती तुम्ही पाहताय 30. तर रनिंग बिटवीन द विकेट अतिशय जबरदस्त आहे, मात्र सर्वात चांगलं रनिंग बिटवीन द विकेट सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर महेंद्रसिंग धोनी. स्टार स्पोर्ट्सच्या एक व्हिडिओ अॅनालिसिसमध्ये हे सिद्ध केलं त्यांनी की धोनी ताशी 31 किलोमीटर पर वेगाने खेळपट्टीवरती धावत असतात, मात्र त्यांच्या सोबतीला असणारा केदार जाधव हा प्रत्येक 18 किलोमीटर ताशी वेगाने तो धावत होता.
इथे मात्र झेलची शक्यता आहे. त्या ठिकाणी चांगला प्रयत्न, प्रयत्नांना यश आलं नाही आणि इथे मात्र बघूया. दोन धावा कंप्लीट करतायत. त्या ठिकाणी नक्की चेंडूला आठ ढकलण्यामध्ये यश आले. त्या ठिकाणी जनार्दन आमची माहिती देत आहे, जनार्दन भोईर खूप चांगली कामगिरी. जनार्दन भोईर, राकेश शिरसाड, जयेश वारके, जयेश भगत, चेतन वारके, समीर बजागे व त्यांचे तमाम सहकारी सातत्याने सचिन दादा यांच्या खांद्याला खांदा देऊन हे आयोजन आणखीन कसं आपल्याला चांगलं करता येईल, देखणं करता येईल यासाठी प्रयत्नशील आहेत. चेंडू ऑन साईडला, वॉट अ फॅन्टॅस्टिक टायमिंग, ग्रेट टायमिंग, ग्रेट कनेक्शन, वॉट अ शॉर्ट सिलेक्शन, सिक्सर. अडतीस धावा झालेल्या आहेत, आता मात्र गरज आहे या ठिकाणी फक्त सहा धावांची. तर दोन फलंदाज मैदानावरती आले आहेत. इथे मात्र दोन्ही फलंदाजांना बाद करता आला नाही, धावसंख्येवर अंकुश लावता आला नाही मल्टी स्पोर्ट्स अतकोली संघाच्या गोलंदाजांना. इथे मात्र चेंडू ऑन साईडला खेळत आहेत, अलॉंग द कार्पेट चेंडू जातो वाईडिश लॉंग ऑनला. एक सिंगल कम्प्लीट करत आहेत. जनार्दन भोईर या ठिकाणी सेल्फी घेत असताना तुम्ही पाहू शकाल, सेल्फीचा जमाना आहे. मात्र सेल्फी घेताना बरेच जण कुठे कुठे जाऊन सेल्फी घेतात, आपला जीव धोक्यात घालताना आपण पाहिलेलं आहे. मात्र असं प्रकारचं कृत्य करू नका, जगात जीवापेक्षा मोठं काही नाही आहे. इथे मात्र चेंडू खेळत आहेत, सिंगल कम्प्लीट करत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील जणू काय अतकोली संघाने सरेंडर केलेलं आहे, समर्पित केलेले आहे. सामन्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रोमांच आता मात्र शिल्लक नाही आहे, कारण धावा एकूण झाले धावपलकावरती 41, तीन धावांची गरज आहे. बघता बघता कधी सामन्याच्या जवळ आले, विजयाच्या समीप आले कळलंच नाही, कारण गणेश जय गणेश वाफाळे संघाची सलामीची जोडी खूप जबरदस्त कामगिरी करते. आज चेंडू पायात होता, ऑन साईडला वळवला आहे, त्या ठिकाणी झेलची शक्यता आहे. आणि आता मात्र फलंदाज बाद होतात असं वाटलं तर नो लॉस मारतात की काय, आणि आता मात्र फलंदाज बाद होते. पहिला धक्का मिळतोय, पहिलं पहिलं यश मिळतंय, मात्र फार उशीर झालेला आहे. धावसंख्या धावपलकावरती आता मात्र 41, तीन धावांची गरज आहे. तर पहिला गडी लागतोय, आउट होतोय, या ठिकाणी आपण पाहतोय पहिला धक्का लागतोय. धावसंख्या 41, धावांची एक अत्यंत चांगली भागीदारी नोंदवलेली आहे आणि सलामी कशी द्यायची याचं ज्वलंत उदाहरण या ठिकाणी सादर केलं दोघांनी आणि एक आश्वासक सुरुवात करून दिली आणि त्याचबरोबर संघाला विजयाच्या समीप आणले. आणि मी आज सकाळीच म्हटलं की ज्या संघाची ओपनिंग पेअर चांगली आहे त्या संघाचं यश तुम्हाला पाहायला मिळते. वाकण संघाची सलामी जोडी आपण पाहतो, केतन मात्रे, ऋषी भोईर सातत्याने दर्जेदार सलामी देत आहेत. सोनापाडा संघाची देखील सलामीची जोडी आपण पाहिली तर दत्ता ठाकूर आणि योगेश पाटील जबरदस्त कामगिरी करत आहेत. आणि ज्या संघाची ओपनिंग पेअर चांगली आहे त्या संघाचं यश तुम्हाला भरपूर चांगलं पाहायला मिळेल. आणि इथे मात्र सुदर्शन अनिलने, प्रतीकने खूप चांगली कामगिरी केली. नवीन फलंदाज जयेश येत आहे तिसऱ्या क्रमांकावरती, फक्त तीन धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्ग गोलंदाज येत आहेत मनोज, सात चेंडू तीन धावा रोखायचे आहेत, रोखता येतील का? रोखलेले आहेत आजवर. याच्या आधी देखील क्रिकेटमध्ये आम्ही सात चेंडूत एक धाव होण्यापासून रोखताना आम्ही पाहिलेले गोलंदाजाला. भरपूर असे सामने आहेत तर बघूया. सात चेंडू तीन धावा रोखायचे आहेत, त्यासाठी प्रत्येक चेंडू मोजून मापून टाकावा लागेल, डॉट चेंडू फेकावे लागतील, फलंदाजांना बाद करावं लागेल, तरच एखादा चमत्कार घडला तरच इथे मात्र अतकोली संघ विजय होईल. तर चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय पोवाडा नाही. इथे मात्र डॉट चेंडू फेकलाय, अप्रतिम चेंडू. आणि जर असे चेंडू डॉट गेले आणखीन दोन ते तीन तर हा सामना आपल्याला रंगतदार रंजक पाहायला मिळेल. एखाद मोठा फटका आला तर नक्कीच वाफाळे संघ हा सामना सहजतेने जिंकेल. एका
मोठ्या फटक्याची गरज आहे वाफाळे संघाला. मात्र गोलंदाज मनोज स्लॉगर हाताळतोय, डॉट चेंडू पहिला फेकलाय. इथे मात्र चेंडू शरीराचा वेध घेतोय, यष्टी रक्षक खूप मागे होते आणि याचा फायदा मिळाला दोन फलंदाजांना आणि आवश्यक एक सिंगल कंप्लीट करतायत. आता चार चेंडू दोन धावांची गरज, पंचांचा इशारा येतो लेग बायचा या ठिकाणी. तर चार चेंडू आणि दोन धावा, स्ट्राईकला फलंदाज डावखुरा येतोय. यावेळेस जयेश, जयेश हे भिवंडीसाठी, भिवंडी तालुक्यासाठी फार मोठं नाव आहे. जयेश पाटील जे पी, महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमधलं एक फार मोठं नाव. प्रभावित केलं जयेशने भिवंडी तालुक्याचं नाव, संपूर्ण जगामध्ये नेलं. परदेशी दौरा देखील त्यांनी केला आणि त्यानंतर खूप जबरदस्त कामगिरी त्याची राहिली. मिस्टर 360 डिग्री या नावाने तो ओळखला जातो आणि आम्ही त्याला प्रथम पाहिलं होतं स्वर्गीय रत्नभाऊ पाटील स्मृती चषकमध्ये आजपासून 5 वर्षापूर्वी. रोहित इलेवन या संघातून जबरदस्त कामगिरी करत असताना जे पीने सलामीला खूप जबरदस्त कामगिरी केली आणि 2 ते 3 वेळा आय थिंक रोहित इलेवन संघाने स्वर्गीय रत्नभाऊ पाटील स्मृती चषक जिंकला. त्या संघामध्ये ऋषी वैद्य खेळायचे, त्या संघामध्ये देसाईचे प्रमोद मात्रे खेळायचे. सौहृद विकेट, हा चेंडू ऑन साईडला, एक सिंगल कंप्लीट करत आहे. दुसऱ्या धावीचा प्रयत्न आहे, दोन धावा पूर्ण होणार का आणि या दोन धावा पूर्ण होत आहेत आणि या ठिकाणी विजय प्राप्त करतो जय गणेश वाफाळे संघ. वेल प्लेट जय गणेश वाफाळे संघ, पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा, खूप चांगली कामगिरी. मात्र हार्ड लक बंटी स्पोर्ट्स आतकोली संघ, काही चुका झाल्या त्या चुकांचं आत्मपरीक्षण करा, आत्मचिंतन करा आणि पुढच्या स्पर्धेमध्ये तुम्ही नव्या जोमाने, नव्या उत्साहाने, उमेदीने उतरा. तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा देतोय आणि आपण आता मात्र वळूया मॅन ऑफ द मॅचकडे. तर आम्हाला रोहित शेट्टी या ठिकाणी माहिती देतील या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे. प्रतीक ज्याने एकूण दावा केले आम्हाला रोहित काउंट करतील आणि सांगतील. बघूया रोहित 26 धावांची खेळी त्याने साकारली आणि तो नाबाद राहिला. 26 धावांची खेळी साकारणारा जय गणेश वाफाळे संघाचा सलामीवीर या सामन्याचा सामनावीर ठरतोय. तर यायचे प्रतीक मॅन ऑफ द मॅच. यापुढची जी लढत आहे त्यांनी सज्ज राहायचं आहे, बाबगाव वर्सेस जय गावदेवी, आई गावदेवी सापे. तर कालच्या दिवसामध्ये दोन संघ पुढे सरकले, अल्फा ते पडगे संघ आणि त्यानंतर एम एस चिंचवली आणि आणखीन एक दोन सामने. तर एक सामना मात्र बाकी आहे. आपण पाहतो एस सी सी पडगे आणि त्याचबरोबर एस के स्पोर्ट्स सापे यांच्यामध्ये. तर सापे संघ देखील एक ताकदवर संघ आहे आणि आता मात्र आणखीन एक सापे संघ तुम्ही पाहत आहे याच गावातील, आई गावदेवी सापे संघ. तर विखंडे सरांना विनंती करणं आपल्या शुभ असते. आपण मॅन ऑफ द मॅचची एक सुंदर अशी ट्रॉफी आहे ती प्रतीकला देऊन त्याचा सन्मान करायचा आहे. विखंडे सर या ठिकाणी आमचे मान्यवर आणि त्यानंतर सागर पारदी साहेब यांना विनंती करणं आहे. एक गिफ्ट अंपायर आहे, आय थिंक स्वीट आहे आणि त्याचबरोबर तर मामा आहेत आमच्या या ठिकाणी. म्हणजे शुभास्ते हे पारितोषिक दिले जाते आणि त्याचबरोबर ज्ञानो यांच्या शुभास्ते देखील एक सुंदर असं गिफ्ट. त्यानंतर हिरामन, हिरामन शेलार आहेत वाशेरीचे जबरदस्त खेळाडू. त्या खेळाडूच्या शुभास्ते खेळाडूचा सन्मान केला जातोय. एकूण आपण पाहिलं तर 5, त्याचबरोबर सुरेश पारदी या ठिकाणी. तर ॲपे फीज आहे एक कोल्ड्रिंक दिली जाते. सुरेश पारदी जांभूळपाडाचा एक अत्यंत नामवंत खेळाडू. हे दोन खेळाडू तर एक शेजारी शेजारी बसला तुम्ही पाहू.